आणि शेवटी परीक्षा 2022 तर यामध्ये गणित या विषयामध्ये संख्याज्ञान हा जो घटक आहे त्या संख्याज्ञान घटकामध्ये उपघटक आहे 1 ते 100 अंकवीर प्रश्न. तर 1 ते 100 अंकवीर प्रश्न पाहत असताना 1 ते 100 अंकापर्यंतच्या संख्यांमध्ये 1 अंकी एकूण 9 संख्या आहेत, 2 अंकी एकूण 90 संख्या आहेत, 3 अंकी एकूण 1 संख्या आहे. तर या सर्व संख्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला त्यामध्ये 50 समसंख्या आहेत व 50 विषम संख्या आहेत. त्याचबरोबर 2 अंकी संख्यांमध्ये 1 व दशकस्थानचा अंक समान असणाऱ्या 9 संख्या आहेत. या सर्व संख्या पाहत असताना 1 ते 100 संख्यांवरील 0 ते 9 अंकांची आपल्याला वारंवारी त्या ठिकाणी पाहायची आहे. हे पाहत असताना या ठिकाणी संख्या दिलेली आहे आणि त्याच्याखाली त्यांची वारंवारिता दिलेली आहे. तर आपल्याला या ठिकाणी पाहत असताना 0 हा जो अंक आहे हा 0 अंक आपल्याला या 1 ते 100 मध्ये 11 वेळा आलेला दिसेल. त्याचबरोबर 1 हा अंक आपल्याला 21 वेळा आलेला दिसेल आणि 2 ते 9 पर्यंत जे अंक आहेत ते प्रत्येकी 20 वेळा आलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मग या सारखा संख्यांचा जो क्रम आहे तो क्रम आपल्याला लक्षात ठेवत असताना 2 ते 9 पर्यंत ह्या सगळ्या संख्या 20 वेळा येतात. त्याचबरोबर 0 हा 11 वेळा आलेला आहे आणि 1 हा अंक 21 वेळा आलेला आहे. आणि याच्यावर आपल्याला साधारणपणे 1 ते 2 प्रश्न विचारले जातात, कारण की छोटे छोटे प्रश्न असतात. साधारणपणे आपल्याला विचारलं जातं 9 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा आलेला आहे, किंवा 3 हा अंक किती वेळा आलेला आहे, किंवा त्या ठिकाणी विचारलं जातं 100 1 ते 100 पर्यंत आपल्याला 5 हा अंक किती वेळा आलेला आहे. मग ह्या असे छोटे छोटे प्रश्न या घटकामध्ये विचारले जातात आणि हा जो घटक आहे अत्यंत सोपा आणि सुटसुटीत असा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला दिलेला आहे.